एवरीवन, 1424 मध्ये आज आपण राजस्थानी पद्धतीची दाल बाटी पाहणार आहोत। खूप छान आणि साधी सिंपल रेसिपी आहे। किती छान मस्त अशी क्रिस्पी बाटी दिसत आहे। तूप सुद्धा आतपर्यंत मुरलेला आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बाटीची कणिक बांधून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका परातीमध्ये 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। रेग्युलर पीठ आहे गव्हाचं। हे 3 वाटी इथं टाकलेलं आहे आणि 1 वाटी इथं साईडला ठेवलेलं आहे। 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। जाड पीठ असेल ते घेतलं तरीही चालेल, किंवा रेग्युलर नॉर्मल पीठ आहे ज्याचं आपण चपाती करतो ते पीठ घेतलं तरीही चालेल। या पिठामध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी रवा घालायचा आहे। बारीक रवा घेतलेला आहे, जाडसर घेतला तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे। रवा घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। एक टेबलस्पून ओवा घेतलेला आहे, हा ओवा क्रश करून घालायचा आहे हातावरती। हे पहा, थोडीशी हळद घालायची आहे, रंग खूप छान येईल आपल्या बाटीला हळदीमुळे। पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे, हे पहा खाण्याचा सोडा आहे, हा घालून घेत आहे मी इथे। पाव चमचा घालायचा आहे, राहिलेलं घालून घेते मी इथे। एकत्र करूया। रवा घातल्यामुळे बाटी छान अशी खुशखुशीत होते आपली। तुमच्याकडे बाटीचं पीठ असेल जाडसर तर ते घेतलं तरीही चालेल, मग त्याच्यामध्ये रवा नाही घालायचा। इथे मी 8 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे मोहनसाठी। गरम वगैरे काही केलेलं नाही आहे, नॉर्मल तूप आहे। घालून घेऊया। व्यवस्थित हे छान असं पिठामध्ये एकत्र करून घेऊया आपण तूप। आणि कणिक बांधण्यासाठी आपल्याला कोमट पाणी लागणार आहे। थंड पाणी वापरायचं नाही, साधारण कोमट पाणी वापरायचं आहे आपल्याला। आपण हे एकत्र करून घेऊया। एक 20 मिनटं झालेले आहेत, आता आपण बाटी करायला घेणार आहोत। हे पहा, कणिक आपली व्यवस्थित छान अशी मुरलेली आहे। थोडीशी एकसारखी करून घ्यायची आहे आपल्याला ही कणिक। आपण आजची बाटी ही तुम्हाला कढईमध्ये आणि कुकरमध्ये दोन्ही पद्धतीने सोप्या पद्धतीने कशी करायची ही दाखवणार आहे। कढईमध्ये आणि कुकरमध्ये सुद्धा खूप छान बाटी तयार होते। थोडासा पिठाचा याच्यातून भाग घ्यायचा आहे काढून, आणि किती आकाराची तुम्हाला बाटी करायची आहे त्यानुसार याचा आपण छान लाडू तयार करून घेणार आहोत। छोटी मोठी साईज तुम्हाला कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता। थोडेसे आपण लाडू करून घेऊया एक। हे पहा, हलक्या हाताने करायचे आहेत, खूप दाबून करायचे नाहीत। याला असे थोडेसे क्रॅक राहिले तरीही चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही आहे।
जशी जशी आपली बाटी तयार होणार आहे शेकून तसे त्याला क्रॅकच पडणार आहे. हे पहा, अशा रीतीने आपण 4 ते 5 असे लाडू करूया. आणि अजून एक प्रकार मी तुम्हाला दाखवते. सेम लाडू तयार करून घ्यायचा आहे. थोडासा असा प्रेस करायचा आहे आपल्याला इथे आणि याला मध्ये असा अंगठ्याने प्रेस करायचा आहे. अशा प्रकारे सुद्धा आपण बाटी करू शकतो आणि अशा लाडू प्रकारे सुद्धा करू शकतो. तर आपण याचे 3-4 करून घेऊया आणि असे 3-4 करून घेऊया बॉल तयार. गॅसवरती मी कढई गरम करण्यास ठेवलेली आहे. तुम्ही कोणतीही कढई ठेवू शकता, नॉनस्टिकची किंवा ॲल्युमिनियमची. फक्त बारीक गॅसवरती गरम करायची आहे. बाटी आपल्याला एक बॅच होण्यासाठी साधारण 10 मिनटं हा वेळ लागतो. बारीक गॅसवरतीच बाटी आपल्याला बेक करायची आहे. थोडंसं तूप टाकून घेत आहे मी याच्यामध्ये. थोडंसं काढून घेत आहे. थोडंसं साधारण नॉर्मल कढई आपल्याला फक्त पुसून घ्यायची होती तूप लावून. याच्यामध्ये आता आपण ह्या बाट्या ठेवून घेऊया. एकावेळी 3 ते 4 बाट्या ठेवायच्या आहेत कढईमध्ये आपल्याला. खूप अशी गर्दी करायची नाही आहे. त्यांना व्यवस्थित भाजायला अशी जागा मिळायला पाहिजे. हे पहा, बारीक गॅसवरती आपण हे झाकण ठेवणार आहोत आणि साधारण 5 ते 6 मिनिटांनी व्यवस्थित झाकण काढून परत आपण ही बाटी पलटून घेणार आहोत, जेणेकरून चारही साईडनी ही व्यवस्थित शेकली जाईल. हे पहा, झाकण ठेवत आहे आणि अधूनमधून थोडं थोडं तूप सोडत जायचं आहे त्याच्यावरती, म्हणजे व्यवस्थित अशी छान शेकली जाईल. आता मी तुम्हाला कुकरमध्ये कशी बेक करायची ती दाखवते. गॅसवरती मी कुकरसुद्धा गरम करण्यास ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला. सगळीकडे कुकरमध्ये गॅसमध्ये आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून बाटी आपली खाली चिकटणार नाही आहे. आपण जे लाडू तयार केलेले आहेत बाटीचे ते याच्यामध्ये ठेवून घेऊया. एकावेळी 3 ते 4 ठेवायचे आहेत आपल्याला. हे पण थोडंसं वरून सुद्धा तूप सोडूया त्याच्यावरती. आणि कुकर आपल्याला साधारण असा हलवत राहायचा आहे 5 ते 6 मिनिटांनी 5 ते 6 मिनिटांनी, जेणेकरून आपल्या बाट्या व्यवस्थित ह्या शेकल्या जातील. हे पहा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरचं झाकण शिट्टी काढून लावलं तरीही चालेल. मी इथंवरती वेगळं डिश झाकत आहे. आणि साधारण 5 ते 6 मिनिटांनी आपण हा कुकर रेग्युलर असा हलवत राहायचा आहे आणि थोडंसं तूप सोडत राहायचं आहे. आता आपण चेक करूया आपली बाटी झालेली असेल. हे पहा, तुम्हाला दिसत असेल आपली बाटी इथे तयार आहे. याला अशा चिरा किंवा क्रॅक गेलेल्या आहेत. असे क्रॅक किंवा चिरा गेल्या म्हणजे आपली बाटी तयार आहे हे समजायचं आहे आपल्याला. आता आपण हे काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये दुसऱ्या बाट्या ठेवून घेणार आहोत.
कुकर मधली बाटी सुद्धा आपली झालेली असेल ती सुद्धा आपण काढून घेणार आहोत। हे पहा, इथे मी साजूक तूप घेतलेला आहे, याच्यामध्ये आता आपल्याला ही बाटी टाकून घ्यायची आहे, छान अशी बुडवायची आहे आणि बुडवून लगेचच वेगळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आधीच खूप वेळा अशा बुडवून ठेवायच्या नाही आहे तुपामध्ये। हे पहा, एखाद मिनिटभर ठेवून आपण ह्या काढून घेणार आहोत तुपातून बाहेर। आपण कुकरमधल्या सुद्धा पाहूया, आपल्या कुकरमधल्या सुद्धा बाट्या इथे झालेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल। हे पहा, जशा आपण कढईमधल्या बाट्या काढून घेतल्या तशाच कुकरमधल्या काढून सुद्धा तुपामध्ये ठेवायच्या आहेत। आपण चुरमा तयार करणार आहोत, तर याच बाटीचा आपण चुरमा तयार करणार आहोत। यातल्या दोन बाट्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थंड झाल्यानंतर काढून आपण हे फिरवून घेणार आहोत। हे पहा, बाटी छान मस्त क्रिस्पी खुसखुशीत आहे, तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये आपण मिक्सरमधून फिरवलेली बाटी जी आहे ती काढून घेणार आहोत, याचा आपण चुरमा तयार करणार आहोत। याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड सुद्धा टाकून घेणार आहे। खूप अशी बारीक पावडर करायची नाही आहे बाटीची, थोडीशी जाडसर ठेवायची आहे आपल्याला बाटी। याच्यामध्ये टेस्टनुसार मी वेलची पूड घालून घेत आहे, साधारण एक पिंच घातलेले आहे। 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला पिठी साखर घालायची आहे। तुम्हाला किती गोड हवा आहे चुरमा त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। साखर घालून व्यवस्थित आहे एकत्र करायचं आहे। थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे, काजूचे आणि बदामचे तुकडे मी इथे टाकलेले आहे। तुम्हाला मनुके टाकायचे असतील मनुके टाकले तरी चालेल, व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आपण। याच्यामध्ये खूप छान आणि टेस्टी लागतो हा चुरमा, त्याच्यामुळे वेगळी बाटी करायची गरज नाही आपल्याला। थोडंसं पातळ तूप आहे, ते 2 टेबलस्पून मी तूप टाकून घेत आहे। तूप टाकायचं आहे आणि एकत्र करायचं आहे। आपला झटपट असा चुरमा इथे तयार झालेला आहे, तो आपण डाळबाटीबरोबर सर्व करणार आहोत। आपण आता डाळबाटीसाठी लागणारी डाळ आहे ती डाळ आपण पंचमेळ डाळ करणार आहोत। 5 डाळी एकत्र करून छान सुपर टेस्टी अशी डाळ करणार आहोत आपण तयार। त्यासाठी आपण कोणकोणत्या डाळी घेतलेत हे पाहून घेऊया। इथे मी 2 टेबलस्पून मुगाची डाळ घेतलेली आहे। 1 वाटी छोटी वाटी आहे तुरीची डाळ घेतलेली आहे। 2 टेबलस्पून उडदाची डाळ घेतलेली आहे। 2 टेबलस्पून मसूर डाळ घेतलेली आहे। मसूर डाळ मी कमी घेतलेली आहे, तुमच्या आवडीनुसार बाकीची डाळी कमी जास्त करू शकता। 2 टेबलस्पून चणा डाळ घेतलेली आहे इथे मी। या आपल्याला 5 डाळी घ्यायच्या आहेत। मी तुरीची डाळ सगळ्यात जास्त घेतलेली आहे आणि बाकी डाळी या कमी प्रमाणात घेतलेल्या आहेत। आता आपण या सगळ्या डाळी ज्या आहेत त्या एकत्र करणार आहोत एका भांड्यामध्ये। तुरीची डाळ घातलेली आहे, मुगाची डाळ, उडदाची डाळ, मसूर डाळ घालत आहे आणि चणा डाळ घातलेली आहे। 5 डाळी आपल्या झालेल्या आहेत। याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला, स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा ही डाळ व्यवस्थित अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून आपण साधारण 1/2 तास तरी या डाळी सगळ्या व्यवस्थित अशा भिजवून घेणार आहोत, सोक करून घेणार आहोत। आपल्या सगळ्या डाळी इथे धुवून झालेल्या आहेत, साधारण 3 वेळा मी धुवून घेतलेल्या आहे। याच्यामध्ये आता आपल्याला डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आहे साधारण। याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण आपण ही डाळ 1/2 तास तरी, डाळ भिजून साधारण 1/2 तास झालेला आहे। आता आपण डाळ कुकरला शिजवून घेणार आहोत। त्याआधी मी डाळीतलं सगळं पाणी इथं काढून घेतलेलं आहे। आपण ही डाळ कुकरमध्ये घालून घेऊया। कुकरमध्ये खाली काही नाही आहे, हे पहा। एक टेबलस्पून तूप घालत आहे, याच्यामध्ये छान आपण एखाद मिनिटभर डाळ आपली परतून घेणार आहोत। खूप छान फ्लेवर येतो।
थोडीशी हळद घालायची आहे. डाळीला खूप छान असा रंग येईल आपल्या. मस्त सुपर टेस्टी अशी आपली पंचमेळ डाळ तयार होणार आहे डाळबाटी बरोबर खाण्यासाठी. खूप जास्त परतायची नाही आहे, साधारण एखाद मिनिटभर आपण हे परतून घेऊया. त्याच्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहोत. डाळ शिजणे इतपतच पाणी घालायचं आहे, खूप पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर डाळ आपली कुकरमधून खाली उतू जाईल. कुकरला मी झाकण लावत आहे आणि साधारण रेग्युलर नॉर्मल आपण जशी डाळ शिजवतो 3 शिट्ट्यावरती तशी आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत. 3 शिट्ट्या करून घेऊया. डाळ आपली शिजलेली आहे. कुकर थंड झाल्यानंतर मी डाळ रवीच्या साह्याने घोटून घेतलेली आहे. डाळ रवीच्या साह्यानेच घोटायची आहे, हँड ब्लेंडर वगैरे फिरवायचं नाहीतर खूप अशी घट्ट होईल आणि आपल्याला याच्यामध्ये थोड्याशा अशा डाळी आख्या पाहिजेत. चण्याची डाळ थोडीशी दिसली पाहिजे त्याच्यामुळे रवीनेच डाळ आपल्याला घोटायची आहे. इथे मी एका भांड्यामध्ये तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. आता आपण मस्त अशी डाळ फोडणीला देणार आहोत. साधारण 6 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे. तुम्हाला कमी हवं असेल तर कमी टाका. तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला तडक्यासाठी तरीही चालणार आहे. या डाळीमध्ये आपण लसूण कांदा काही घालणार आहोत. साधी सिंपल डाळ आपण करणार आहोत आजची. तेल गरम झालेलं आहे, सगळ्यात आधी आपण मोहरी टाकून घेऊया याच्यामध्ये. मोहरी टाकायची नसेल तर नुसते जिरे टाकले तरीही चालणार आहे. छान असे जिरे टाकून घेऊया 1/2 टेबलस्पून. अर्धा टेबलस्पून जिरे टाकत आहे. हिंग टाकून घ्यायचं आहे साधारण 1 चमचा. लाल मिरची आहे ती टाकत आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 अशा बारीक चिरून, त्या टाकून घेत आहे. थोडंसं आलं घेतलेलं आहे ग्रेट करून, ते घालायचं आहे. काश्मीरी लाल तिखट 1 टेबलस्पून घालत आहे, रंग खूप छान येईल यांनी. हळद घालायची आहे. धनेपूड घालू साधारण 1 टेबलस्पून. मस्त तडका बसलेला आहे, तुम्हाला दिसत असेल रंग किती छान आलेला आहे तडक्याला. आता आपण ही जी डाळ केलेली आहे ही घालून घेऊया. तुम्हाला दिसत असेल इथे टाकताना डाळसुद्धा दिसत आहे मध्ये मध्ये, हे पहा. थोडंसं भांड्यामध्ये पाणी टाकत आहे आणि ते पाणी आपण मिसळून टाकायचं आहे थोडंसं. खूप अशी पातळ करायची नाही आपल्याला, ही डाळ थोडीशी घट्टसर ठेवायची आहे त्याच्यामुळे खूप पाणी टाकू नका. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून टाकलं तरीही चालेल, 1/4 टोमॅटो. मीठ टाकलेलं आहे. थोडासा गूळ टाकून घ्यायचा आहे आपल्याला, हे पहा. थोडासा गुळाचा खडा टाकत आहे मी इथे. थोडंसं लिंबू स्क्वीज करत आहे कारण मी इथे टोमॅटो वापरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडीशी डाळ आपल्याला खट्टी पाहिजे, खूप नको आहे, हे पहा. थोडीच टाकलेला आहे मी लिंबाचा रस, या बिया काढून टाकत आहे. मला लिंबू टाकायचं नसेल तर तुम्ही चिंचेचा 1 तुकडा टाकला तरीही चालेल. थोडंसं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकावं लागणार आहे कारण जशी जशी डाळ ही उकळेल तशी ही घट्ट होत जाईल, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे.
तुम्हाला तिखट किती पाहिजे कमी जास्त त्यानुसार तुमच्या टेस्टनुसार तुम्ही करू शकता याच्यामध्ये कमी जास्त। छान अशी आपण याला एक आता उकळी काढूया। आपल्या डाळीला इथे छान अशी उकळी आलेली आहे। तुम्हाला अजून थोडीशी डाळ गोड हवी असेल तर थोडासा गूळ तुम्ही टाकला तरीही चालेल। मी ही डाळ पितळेच्या पातेल्यामध्ये फोडणीला टाकलेली आहे। पातेल्याला कलई केलेली आहे व्यवस्थित अशी। पातेल्याला कलई नसेल तर करू नका। थोडंसं पिसलेलं खोबरं आहे एक टेबलस्पून, ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घालू शकता पण छान लागतं। सगळ्यात शेवटी घालायचं आहे कोथिंबीर घालून घेऊया। आपली गरमागरम पंचमेळ डाळ इथे तयार झालेली आहे। आपली बाटीसुद्धा तयार आहे आणि चुरमासुद्धा रेडी आहे। तर आता आपण हे डाळ बाटी चुरमा सर्व करून घेणार आहोत। हे पहा, गरज असेल तर थोडं पाणी तुम्ही याच्यामध्ये अजून टाकू शकता। गॅस मी बंद करत आहे। आपली डाळ बाटी चुरमा इथे तयार झालेली आहे। मी वाटीमध्ये चुरमा काढून घेतलेला आहे, इथे डाळ काढून घेतलेली आहे। आता आपण प्लेटमध्ये बाटी ठेवून घेणार आहोत। मस्त गरमागरम डाळ बाटी चुरमा इथे तयार झालेला आहे। साधे आणि सोपी सिंपल पद्धत दाखवलेली आहे, तेव्हा नक्की करून पहा। चवदार चविष्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील रेसिपीची नोटिफिकेशन येत राहील।